चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढणारा बालकृष्ण आता छान हास्य करू लागला होता. त्यामुळे साहजिकच यशोदेचा तो लाडका होऊ लागला होता. एके दिवशी यशोदा बालकृष्णाला मांडीवर अशीच खेळवत असताना यशोदेचे पती नंद गुरुजींसमवेत घरी आले. त्या पुत्राची तेजस्वी तसेच हसरी मुद्रा पाहून गुरुजी म्हणाले, हा मुलगा अत्यंत सद्गुणी असून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर हा सहज मात करेल आणि याच्यामुळेच तुम्हा सर्व कुटुंबियांना स्वर्ग प्राप्ती होईल. हा कृष्ण नक्षत्रावर जन्मला असल्यामुळे याचं नाव तुम्ही श्रीकृष्ण ठेवा. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. गुरुजींनी उच्चारलेले शब्द अवघ्या ब्रह्मांडात पसरले. त्यामुळे मथुरेतील कंसाचे सिंहासन देखील हादरले. त्याला स्वतःच्या मृत्यूबद्दलच्या आकाशवाणीची आठवण झाली. तो खूप अस्वस्थ झाला. त्याच्या कानात ती आकाशवाणी घुमू लागली. तुझा अंत आता दूर नाही, तुझा अंत आता दूर. तो मृत्यूच्या विचारांनी अधिकच हैराण झाला. अशक्य, केवळ अशक्य. माझा वध कोण करतो तेच पाहतो. पुतना, पुतना. महाराज, कसली चिंता सतावते आहे? मी लगेचच आपली चिंता नष्ट करते. सांगा. पुतना, माझा वध करणारा श्रीकृष्ण गोकुळात नांदतोय. तू त्याचा वध कर. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पुतनेने दूध पाजणाऱ्या एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले. तिच्या दुधात तिने विष भरून ठेवले. गोकुळात पुतनेला फिरताना पाहून एका गवळणीने तिला बाळाला दूध पाजायला सांगितले. पुतनेने त्या बाळाला दूध पाजले. नंतर त्या गवळणीने खण नारळ आणि धान्य देऊन पुतनेची बोळवण केली. पण पुतना गेल्यानंतर काही वेळातच त्या गवळणीचा पुत्र काळा निळा पडून मेला. अशा चार पाच बाळांना दूध पाजून गेल्यानंतर पुतनेला यशोदेचे घर दिसले. पुतनेला पाहून बाहेर उभा असलेला नंद म्हणाला, ये काय ग नाव तुझ? मी मी पुतना. बर बर. यशोदे, अग कृष्णाला घेऊन बाहेर ये, त्याला दूध पाजायचंय ना. हे बघ, पुतना मावशी आली आहे बघ. आले आले. हे घे. आले श्रण लबाडा. आले आले आले. पुतनेने बाळकृष्णाला स्वतःकडे घेऊन दूध पाजायला सुरुवात केली. कृष्ण नेहमीसारखा दूध पिऊ लागला. कृष्ण दूध म्हणजेच विष पितोय हे पाहून पुतना मनोमन खुश झाली खरी. पण काही वेळातच पुतनेला घाम फुटला. तिला काय करावं तेच सुचेना. तिने श्रीकृष्णाला स्वतःपासून विलग करण्याचा प्रयत्न केला. पण कृष्ण काही पुतनेला सोडेना. शेवटी हैराण होऊन पुतनेने तिचे मूळ रूप धारण केले. पुतनेचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहून सर्वजण घाबरले. कितीही प्रयत्न केला तरी कृष्ण पुतनेला सोडेना. शेवटी पुतना जमिनीवर आदळली आणि मरण पावली. कारण श्रीकृष्णाने पुतनेतील सर्व दिव्य शक्ती शोषून घेतली होती. सर्वजण भयभीत होऊन श्रीकृष्णाच्या दिशेला धावले. पण तो बाळकृष्ण नेहमीसारखाच हास्य करीत होता.